सर्वेभ्यः बोलांसी नमांसी। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकातील चतुर्थ पाठ मूल्यांकन हा पाठ आपण बघणार आहोत, जो भगवान बुद्ध यांच्या जीवन चरित्रावर आधारित आहे। भगवान बुद्धांच्या जीवन चरित्राच्या आधारे आपल्याला या पाठातून निश्चितपणे आयुष्यात उपयोगी पडणारा असा मार्मिकाचा बोध या कथेतून मिळणार आहे। पाठामध्ये सुरुवातीला सुदास नावाचा एक माळी असतो, हा त्याच्या बागेमध्ये जे काही झाडझुडप असतात त्याची देखरेख करतो आणि बाकीची सुशोभा वाढवण्याचा प्रयत्न करतो। त्याच्या बागेमध्ये त्याच्या मेहनतीने त्याच्या परिश्रमाने त्याला असं फळ मिळतं की शिहिर ऋतू म्हणजे कडाक्याच्या थंडीच्या ऋतूमध्ये त्यावेळेस कमळाची फुलं अजिबात उमटू शकत नाही। आता शिशिर ऋतू म्हणजे नेमका कोणता ऋतू? जे आपले तीन मुख्य ऋतू उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा, यामध्ये आपले जे भारतीय ऋतू आहेत वसंत ऋतू, ग्रीष्म ऋतू, वर्षा ऋतू, त्यानंतर हेमंत ऋतू, शरद ऋतू आणि शिशिर ऋतू, यामधले शरद आणि शिशिर हे दोन हिवाळ्यातले ऋतू। शरद ऋतूमध्ये हिवाळ्याला सुरुवात होते, सौम्य असते थंडी, आणि शिशिर ऋतूमध्ये थंडीचा प्रभाव जो आहे हा फार प्रमाणात वाढलेला असतो। अशा वेळेस शरद ऋतू जरी कमळाची फुलं उमटत असली पण शिशिर ऋतूमध्ये ती उमटू शकत नाही, कमळाची फुलं उमटत बंद होतात। मग त्या ऋतूमध्ये कुणाकडेच कमळाची फुलं उमटत नसताना सुदास ज्या बागेमध्ये ज्या उद्यानामध्ये हा काम करतो तिथल्या तलावामध्ये कमळाचं फुल उमटत, मग त्याला असा आत्मविश्वास वाटतो का माझ्या गावामध्ये किंवा माझ्या शहरामध्ये जो एक मोठा राज दरबार आहे किंवा राजप्रासाद आहे त्या राजप्रासादासमोर अनेक लोक वेगवेगळे व्यवसाय करतात, जर मी त्या ठिकाणी हे कमळाचं फुल घेऊन विकायला जर बसलो तर निश्चितपणे मला याचं मूल्य अधिकाधिक मिळेल। मग ते कमळाचं फुल घेऊन तो त्या राजवाड्यासमोर बसतो, तिथे एक श्रीमंत व्यापारी येतो, तो व्यापारी ते कमळाचं फुल बघून विचार करतो की हे फुल मीच विकत घेणार। आता हे कुणासाठी तो विकत घेणार असतो? तर राजदरबारामध्ये इतकी अचानक गर्दी का वाढते? कारण त्या राजदरबारमध्ये भगवान बुद्ध आलेले असतात, भगवान गौतम बुद्ध आलेले असतात आणि त्यांना भेटण्यासाठी गावातले अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी त्या ठिकाणी त्यांनी गर्दी केलेली असते। त्या गर्दीचा फायदा घेऊन काही व्यापार करणारे व्यवसाय करणाऱ्या लोकांनी सुद्धा त्या ठिकाणी त्यांचे व्यवसाय करायला सुरुवात केलेली असते। मग तिथे एक व्यापारी येतो आणि त्या कमळाच्या फुलाचं मूल्य विचारतो। अशा प्रकारे पहिला व्यापारी जोपर्यंत त्या कमळाच्या फुलाचं मूल्य विचारत नाही तोपर्यंत दुसरा व्यापारी येतो आणि पहिल्या व्यापाऱ्यापेक्षा 10 पटीने जास्त मूल्य द्यायला तयार होतो। असं करता करता पहिला व्यापारी अधिक त्याहीपेक्षा दुसऱ्या व्यापाऱ्याने मूल्य सांगितलं असतं त्याहीपेक्षा आणखी 10 पटीने जास्त मूल्य द्यायला तयार होतो आणि अशा प्रकारे त्या दोन व्यापाऱ्यांमधला तो संवाद, अर्थात तो संवाद नसतो तर तो वादविवाद असतो, तो वादविवाद ऐकून सुदास निराश होतो। जर हे दोघं जण जरी इतकं मूल्य एका कमळाच्या फुलासाठी देण्यास तयार होत असतील तर निश्चितपणे ज्या राजासाठी एक कमळाचं फुल घेत आहे निश्चितपणे दोघांपेक्षा मला ते महाराज किंवा ते राजे मला निश्चितपणे जास्तीत जास्त मूल्य देऊ शकते। आणि तो विचार करून सुदास त्यांना सांगतो की हे कमळाचं फुल मला आता काही विकायचं आहे आणि ते फुल घेऊन तो राजदरबारात जातो, राजमहालात जातो। त्या ठिकाणी भगवान गौतम बुद्ध बसलेले असतात आणि भगवान बुद्ध जे तेज असतं चेहऱ्यावरचं तेज बघून तो इतका शांत होऊन जातो की या दोन व्यापाऱ्यांसमोर जे त्याने ऐकलेलं असतं त्याचं मन जे निराश झालेलं असतं ते सर्व त्या मनातून क्षणात निघून जातं, त्याचं मन प्रसन्न होतं। भगवान बुद्धांच्या चेहऱ्यावरचं ते प्रचंड तेज बघून तो इतका विभोर होतो की ते कमळाचं फुल जे असतं त्याचं मूल्य तो विसरून जातो, अमूल्य असं मूल्य, आणि भगवान बुद्धांच्या चरणावर तो ते कमळाचं फुल समर्पित करतो। काय महिमा आहे भगवान बुद्धांच्या विचारशक्तीचा, संपूर्ण जगाला भगवान बुद्धांनी अशा प्रकारे शांतीचा संदेश दिला। विद्यार्थी मित्रांनो, हा सुरुवातीचा पाठाचा जो भाग आहे पूर्वार्ध, त्यामध्ये काही संधिविग्रह आलेले आहेत, आपण काही महत्वाचे संधिविग्रह बघू। कश्चित दुग्ध्यान पादः,
कश्चित् अधिक उद्यानपाल काले की शीते अवग्रह चिन्हाय हा जरी अवग्रह चिन्ह असलं तरी सुद्धा विसर्ग संधीने लक्षात घ्या, कारण विसर्गाच्या आधी म्हणजे झालेला जो बदल आहे तो आपल्याला इथे दिसत नाही। सप्तविभक्ती पूर्णपणे दिसते काले या शब्दाची, पण काले अधिक अतिशीते संप्रत्ये तस्मिन नगरे, संप्रति अधिक एतस्मिन अधिक नगरे। तसंच या पाठातले आपण काही शब्दांचे अर्थ बघू। सुरुवातीलाच व्योमनी व असे एक पद आहे, त्यामध्ये व्योमनी हा शब्द आहे, व्योमन हा मूळ शब्द आहे। व्योमनी सप्तमी एकवचन आहे, त्याचा अर्थ आकाशात असा होतो। त्यानंतर सरसीज शब्द आहे, सरसीजम प्रथमा एकवचन येतं, हे षष्ठी विभक्तीचं एकवचन आहे। सरसीजस्य म्हणजेच कमळाच्या, सार्थवाह प्रथमा विभक्ती शब्द आहे। या शब्दाचा अर्थ होतो व्यापारी, क्रेतू तुमंतव्य आहे, त्या तुमंतव्याचा अर्थ होतो विकत घेण्यासाठी।